सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्राचा बहुतांश प्रदेश हा अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांनी खानदेशामध्ये शिरकाव केलेला होता. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि फ्रेंच या सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. या सत्ता भारतातील व्यापारासाठी बाजारपेठा मिळवण्यासाठी चढाओढ करत होत्या. पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांनी गोवा आणि वसई इथे अगोदरच आपले राज्य स्थापन केलेले होते. इंग्रज, फ्रेंच आणि डच यांनी कंपन्यांच्या रूपाने वखारींच्या स्वरूपात चंचू प्रवेश केलेला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत, संघर्ष करत, स्वतःला सुरक्षित ठेवत आणि जमेल तेवढे वर्चस्व स्थापन करण्याच्या बेतात होत्या. यामुळे महाराष्ट्रामध्ये अशांतता आणि असुरक्षितता निर्माण झालेली होती. या सर्व युरोपियनांना त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या वेशभूषांवरून आणि शिरस्त्राणावरून टोकर असे म्हणत असत.